जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरे राजीनामा द्या, संजय राठोड करून ऊर बडवणाऱ्या विदूषकी चाळे करणाऱ्या जागतिक स्तराच्या एकमेव महिला नेत्या चित्रा वाघ, आपण जे काल विदूषकी चाळे केला त्यावरती मी आपणास एक गिफ्ट पाठवत आहे। तसं मी कोणाला गिफ्ट देत नाही, पण जेव्हापासून तुमचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून गिफ्टची मालिका ही सुरू झालेली आहे। तर आपल्या भावासाठी मी हे आपल्याकडे गिफ्ट पाठवत आहे, आपण त्यांच्याकडे नक्कीच पोहोचती करेल अशी मी आशा करते। याच्यामध्ये दोन पीसेस आहेत, तर आपण आपल्या भावाला हे नक्कीच द्यावं, कारण तर आपल्या भावाचं जे नागडेपण आहे तर ते अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे। खरं तर कपड्यांची जी गरज आहे तर ती आपल्या नागड्या भावाला देण्याची गरज आहे, कारण तर ते महाराष्ट्रात राहतात आणि त्यांचं नागडेपण अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे। आणि कुठे ना कुठे डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणा तर तुमच्या लोकांमुळे महाराष्ट्राची इज्जत कुठेतरी वेशीला टांगल्या जात आहे। आपण काय बोलतोय, आपण काय करतो, याचं तारतम्य थोडंसं चित्रा वाघ आपण ठेवावं। आदरणीय उद्धव साहेब यांच्यावरती बोलण्या इतकी आपली पात्रता ना बौद्धिक आहे ना कसलीच आहे, त्याच्यामुळे आपण ही विदूषके चाळे बंद कराल आणि मी जे आपल्यास गिफ्ट पाठवत आहे आपण आपल्या भावापर्यंत सुपूर्द कराल, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छिते। चित्राताई, मी तुम्हाला एक गोष्ट अजून एक इथं नमूद करू इच्छिते, ती म्हणजे आम्ही तुमच्यावरती काहीतरी बोलावं एवढी तुम्ही स्वतःची तेवढी पातळी ठेवलेलीच नाहीये। तुम्ही रोज काहीतरी विदूषके चाळे करून स्वतःची पात्रता, स्वतःची पातळी अजूनच खाली खाली आणून ठेवलेली आहे। चित्राताई, तुमच्या आम्हाला खरंच बुद्धीची कीव येते आहे, चांगल्या एका डॉक्टरांकडे म्हणजे मानसोपचार तज्ञाकडे इलाज घ्या। अर्थात तुमच्या नवऱ्यांची लाच घेतलेली आहे तर ती आतापर्यंत उरली असेल अशी मी आशा बाळगते। जरी समजा ती लाच उरलेली नसेल तर मी तुमच्या इलाजचा जो खर्च आहे तो मी स्वतः करते। चांगला मानसोपचार तज्ञ बघा, डॉक्टरांकडे जा, बिल येईल ते मला सांगा। माझा नंबर ऑलरेडी तुमच्याकडे आहे, आपण बऱ्याचदा फोनवरती बोललेलो आहोत, मला ते बिल व्हॉट्सअप करा, मी आपणास पाठवते। जय महाराष्ट्र।